सगळ्यात जास्त डीएसएलआरच्या खरेदीमध्ये तुमचा लय मोठा वाटा. आधी मला मारुती दिली. तुमचा असा फेवरेट कुठला रील बनवणारा पोर? आयडल आयडल असतात आणि इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर असतात. तीनच फिल्म गेल्यात आणि तीन फिल्म मध्ये डायरेक्ट अख्खा बाजार बसवला. हे झाल्यावर तुला म्हणेन मी हे एडिट कर. तुमचा मित्र किती ऍक्टिव्ह आहे? कोण? अनुराग कश्यप. ऍक्टिव्ह त्यांना बंद करा म्हणायची पाळी आली की आता ट्विटरवर त्यांना थांबवलं होतं. बिटकॉइन बिटकॉइन काय इन्व्हेस्टमेंट काय शेती घेतली ही माझी इन्व्हेस्टमेंट झाली. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या ए आय चॅट जीपीटी? माझ्या म्हणण्याची चॅट जीपीटीला कदर आहे का नाही हा ह्याचा काय मुद्दा आहे. फार डीप फेक जे कार्यक्रम बरोबर त्यानं तर अजून अवघड होत जाणार. असं वाटतंय का पुण्यात अडकलोय आपण? येऊन गाव तर लयच भारी. जर भविष्यात मला गावाकडे जात आलं तर गावाकडे जाईन सगळं. ह्याला पॉडकास्ट म्हणू, कॅन्डिड मुलाखत म्हणू, अशी लय नावं देऊन देऊन आम्ही आज काहीतरी आपण मिळून करू की असं म्हणून आजच्या आपल्या पाहुण्यांकडे आम्ही लयदा गेलो होतो. आणि फायनली मागचं एक दीड वर्ष झालं जी काय आमची धावपळ चालू होती की आपण काहीतरी करू त्याचं आज सगळं गणित जुळून आलंय. आजच्या पाहुण्यांना आता तुम्ही थंबनेलवर बघितलंय, तुम्ही म्हणसाल की अरे खासरे टी व्हीवरती ज्यावेळी नागराज मंजळे येतील त्यावेळी नेमकं हे काय घडेल बाबा. तर काय नाही, बेसिक आत्ताचं निमित्त सध्या नाळ भाग दोन आहे त्याच्यामुळे आम्ही जनरल गप्पा मारणार आहे. पण काय म्हणू त्याला, मी सगळ्यात पहिलं तर तुमचं स्वागत करतो खासगी टी व्ही वरती. दणकवडून दे मला अण्णा महत्वाचं हे म्हणायचं की तुम्ही आमच्यासारख्या लय पोरांना इन्स्पायर केले, मोटिवेट केले. मग आता बेसिक जरी जनरल उदाहरण सांगायचं म्हणलं, मला कधी कधी असं वाटतं की कॅनन कॅमेराच्या सगळ्यात जास्त डीएसएलआरच्या खरेदीमध्ये तुमचा लय मोठा वाटा. जेवढा आमच्यासारख्या पोरांनी कॅनन कॅमेरे घेतलेले त्याचं कारण एक होतं फँड्री. अच्छा. पिस्तुल्या, कारण फँड्री पिस्तुल्याबद्दल जेवढ्या गप्पा फिल्म बघितल्यानंतर जे काय माणूस आतनं मोटिवेट होतो आपण पण आपली गोष्ट सांगू म्हणून पोरं बाहेर पडली. कधी कधी आमच्यामध्ये मला तर जनरल असं वाटत होतं की जसं एमपीएससीच्या पोरांसाठी नांगरे पाटील आहेत तसं मेकरसाठी नागराज सर आहेत. पण आता पहिला मुद्दाही घेतो, किती वैताग आहे आता नाळचा प्रमोशनचा? वैताग नाही आला खरं तर, खाशाबा शूट करायचंय आणि नाळ प्रमोट करायचंय. आणि नाळचा पहिला भाग ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळेस मला झुंडला शूटला जायचं होतं आणि त्यावेळेस सुद्धा पण ह्याचा कॅमेरा करत होता. तर मी प्रमोशनला जायचो तेव्हा सुद्धा तिथं काही काही बघायचं मग झुंडचं काम. पण यावेळेस सुद्धा या माझ्यासोबत नाही आता ह्याला, तो ह्याच्यात फुल्ली ह्याच्यात बिझी आहे आणि मी नाळचं प्रमोशन करत फिरतोय. त्यांना असाही गैरसमज होतो की मी डिरेक्टर आहे त्या फिल्मचा. सुद्धाला मी वैतागतो की तू पण येत जा, तू स्वतः बोलत पण नाही जास्त आणि कामात व्यस्त आहे सध्या, मी फिरतोय आमची बाकीची टीम आहे. वैताग असा येत नाही खरं तर, हे आपलं कामच आहे पण थकतो दिसत असेल. तब्येत जरा ऑन ऑफ असते, सर्दी कणकणी सतत. त्यावेळी तर लल्लन टॉपचा सुद्धा झालाय आता, भारी झालाय पण. थँक्यू थँक्यू. मला असं आता काय वेगळं बघायला मिळणार आहे भाग दोन मधून? नाळचा भाग दोन येईल असं मला वाटलं नव्हतं खरं. सुद्धा एकदा सहज गप्पा मारताना बोलला होता आणि नाळचा जेव्हा पहिली फिल्म केली ती फिल्म परिपूर्ण आहे जिथं संपते तिथं. पण मागच्या दीड वर्षापूर्वी सुद्धा मला सांगितलं होतं तेव्हा मी खूप सरप्राईज झालो की दुसरा भाग लिहिला आहे आणि त्यांनी पूर्ण गोष्टच लिहिली होती. आणि मी ऐकताना मी विचार करतो तू कुठल्या दिशेला जाईल काय जाईल आणि हे त्याचं वेगळे पण आहे की आता मला जे वाटत होतं मी एक रायटर आहे स्वतः आणि मी विचार करतो पटकथेचा तर मी नाळचं काय पटकथा सुद्धा लिहिली असेल असं मी त्यांना सांगितल्यापासून दुसऱ्या दिवशी बरेच विचार करत होतो येऊ स्तोर. आणि मला तो येऊन ऐकवायला लागल्यानंतर मला त्याचा अंदाज यायला लागला आणि मी खूप आनंदानं म्हणजे काय म्हणतो त्याला सरप्राईज होत होतो की खूप छान सुद्धा सूर पकडलाय आणि आपल्याला खूप कल्पना आपल्या मनात येतात आता काय असेल त्याची आई अमुक अमुक. ट्रेलर मधून आता थोडंसं किंचित रिव्हील होते, बऱ्याच जणांना वाटते खूप मोठे ट्रेलर आहे म्हणून सगळं रिव्हील केले पण तसं त्याच्यात अजिबात रिव्हील काही होत नाही. आणि खूप आनंददायक सगळा प्रवास आहे. मी 4-5 वेळा फिल्म बघितली एडिटच्या माध्यमातून, कधी नाही काही दुरुस्ती अमुक अमुक असं आम्ही सुद्धा आम्ही भाषेच्या ह्याच्या करण्याच्या निमित्तानं तर मी जेवढ्या वेळा फिल्म बघितली तेवढ्या वेळेस डोळे पाणवतात आणि तीच त्याचं वैशिष्ट्य आहे की जे पहिल्या नाळचं पण होतं याचं पण आहे. पण हे नाळपेक्षा खूप इंटरेस्टिंग आणि आणखी ग्रिपिंग अशी फिल्म आहे. मला सगळ्यात भारी म्हणजे मला पण ती जाणून घ्यायचं आहे आणि प्रत्येक ज्याला फिल्म बनवायची आणि फिल्म मेकिंगची आवड आहे अशा प्रत्येकाला ती तुमच्याकडनं तुमच्याकडे ती एक मॅजिक आहे ती म्हणजे तुम्ही टीझर प्रोमो ट्रेलर ही कापताना काय
कसं काय तुम्ही काय एक्सप्लेन करता किंवा तुम्ही ती बसत असताना काय डॉक्यात घेऊन बसलेला असतो? खरं तर आमची टीम जी आहे सगळीच, म्हणजे एडिटची टीम आहे जी कुतुब, प्रशांत आमचा ऋषी आहे, नवीन आणि रोहित आहे, ही सगळी मंडळी एक हुशार मंडळी आहेत. आणि त्याच्यात गार्गी नेहमी प्रमोद लीड करत असते. प्रमोद ट्रेलर सगळे जे होतात, पोस्टर होतात, ही सगळी मंडळी लीड करत असतात. आणि हेच असते की गोष्ट रिव्हील नाही झाली पाहिजे, पण त्या गोष्टीबद्दल उत्सुकतावर्धक तुम्हाला कसं सांगता येईल, त्यातले इमोशन तुम्हाला कसे नीटपणे मांडता येतील, असाच विचार करतो. आणि शूट करताना पण मी माझी फिल्म असते, मी शूट करताना पण त्याचा विचार करत असतो, टीजर ट्रेलर शूट करताना. आणि ह्याच्यात खरं तर मागच्या महिनाभर झालं ट्रेलर हे करत होते, आणि मला वाटतं 8-8 टीमच्या तर चांगली खासियत झाली की ते चांगला ट्रेलर आणि टीजर कापतात. कारण लय खतरनाक असतंय, म्हणजे आम्ही फँड्रीपासून बघतोय ना, त्यांनी म्हणजे तुम्ही पहिला जो काढला होता तो राख उधळतोय, त्या प्रोमोपासून ते आत्ता नागला तो ह्याच्यामध्ये बसमध्ये त्याचा नुसता हात येतोय, तिथपर्यंत भारी जर्नी आहे पण सगळी. थँक्यू थँक्यू. आणि काय आता दिवाळीचं वातावरण आहे सगळं, मी आता जास्त काय फिल्म आणि टेक्निकल जी प्रत्येक ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू देऊन दमलाच चाल त्या सगळ्या, त्यामुळे तिकडे जास्त घुसणार नाही. मग काय एखादी दिवाळीची आठवण सांगा. माझ्या दिवाळीच्या आठवणीत खरं तर लहानपणाच्या वेगळ्या आठवणीत, आणि मी परवा पण ती आठवण सांगितली काय, जेव्हा जरा परिस्थिती आमची नीट नव्हती, दिवाळीला गावात माळा लागायच्या ना, माझ्या मित्राने आम्ही दोघं तिघं ते माळा मोजत जायचो, आणि त्या माळेचं भाडं मोजत भाडं आणि ते गुणुळी करायचो. 25 माळा आहेत तर कितीचं भाडं बाबा, काय 2 रुपये भाडं असेल तर एवढं, तर आम्हाला वाटायचं आमची दिवाळी झाली असतील काय ह्याच्यात, असं म्हणून आम्ही हसायचो जोरात. आणि दिवाळीला सुद्धा आम्ही अभ्यास करत बसू स्टडीला जाऊन, आणि त्यावेळेस ते म्हणतो ना की जरा परिस्थिती नीट नव्हती, पण तरी पण त्याची मजा यायची, म्हणजे दुःख वाटायचं नाही, ते आत्ताही वाटत नाही, आता ते आपण त्या समकालातच नाही आहे, पण दिवाळीच्या खूप आठवण आहेत. निकाल लागल्यानंतर आपलं मला वाटलं कुठल्या तरी इंटरव्ह्यूला सांगितलं की आम्ही फटाके उडवायचो ना, तर कोणाच्या घरासमोर किती कचरा आहे त्याच्यावरून त्याची इज्जत ठरायची. बरोबर. मग कधी कधी आम्ही दुसऱ्याच्या घरासमोरचा कचरा उचलून स्वतःच्या घरासमोर आणून टाकायचो पहाटोपहाटे, की आपण फटाकडे उडवले असं वाटावं. बरोबर. त्यामुळे इंटरेस्टिंग आहे, सकाळी लवकर उठणं आणि फटाके वाटून घ्यायचे आम्ही सगळे भाऊ, आणि जी सगळी माझी बहीण होती एक, सगळेजण मिळून फटाके वाटून घ्यायचे, नवे कपडे घालायचे, आणि सगळं कुटुंब एकत्र असायचे, माझे वडील चुलते दोन्ही, माझे बापच, ते चुलत्या, आई, आत्या, सगळी जर मंडळी यायची. आणि दिवाळी म्हटलं की सगळ्या म्हणतो ना एक मेळा तयार व्हायचा सगळ्याचा, तर त्या छान आठवण येईल खूप. क्रिकेट बघता का तुम्ही? क्रिकेट बघतो ना, म्हणजे कधी वेळ मिळाला तर. पण काय धोनी का सचिन तेंडुलकर का विराट? मला सगळ्यात धोनी आवडतो, सचिन पण आवडतो, विराट पण आवडतो, पण धोनी जास्त आवडतो मला. का हो धोनी का? त्याच्या एकूणच त्याची समज जी क्रिकेटची आहे, आणि तो लीड करतो टीमला ज्या पद्धतीने ते मला खूप भारी वाटतं. आत्ताचं वर्ल्ड कपचं काय घेताय का अंदाज, बघताय का काय माहिती? अंदाज काय मला वाटतं अंदाज द्यायची पण गरज नाही, भारतीय इतकं चांगलं खेळायला लागलं तर ते वन वेच चाललंय सगळा कारभार. तुम्ही ते लावता का ते ड्रीम बनवता? ड्रीम नाही नाही कुठले ड्रीम बनवते ते मला कळत पण नाही काय काय मित्र करतात. पण असं वाटत नाही का तुम्हाला आता प्रत्येक जण येऊन खेळाडूपासून कलाकारांपर्यंत प्रत्येक जण येऊन म्हणायला लागले की ड्रीम इलेव्हन किंवा वॉट एव्हर जे काय आहे त्याच्यावर या टीम लावा, पैसे लावा, जिका, मग डायरेक्ट बेसिकली सट्टा खेळा किंवा काय करा. मग आता तुम्ही हळूहळू तिकडे बी जाणार आहे, मटका किंग वर पण फिल्म येणार आहे, पण ही जी काय सगळं चालू आहे अलीकडे एवढं ओपन ह्याच्यावर काय तुम्हाला ही परिस्थिती बघून वाटते? आता जुगार तर सगळीकडेच आहे आणि आता अधिकृतच झाले ना हे, त्याच्यामुळे आपण काय हे सगळं आता लिगलच गोष्टी झालेल्या आहेत. एक काळ होता की मटका इलिगल होता, हे जे मटका बोलतोय ना आपण, आणि त्यावेळेस मला वाटतं की ते खूप चोरून ते आपल्याकडे काय सगळं म्हणतो ना ओपन सिक्रेट असते ते, पण त्यावेळेस मटका खेळायचे लोक ते खूप लपून छपून खेळायचे. पण आता हळूहळू लॉटरी आणि आता इतकं हे झालंय की सगळंच लिगल झालंय, तसं सगळंच जुगार आहे. म्हणजे सगळं जुगारच आहे, गाडी चालवणं पण जुगारच झालंय. पुण्याचं जनरल आता जी काय बदलता सगळा पॅटर्न आहे, तुम्ही पुण्यात कधीपासून आले? पुण्याला तर बघ ना 2000 आहे पुण्यात मी, मधल्या काळात काही काळ मुंबई, कधी गावाकडं असं, पण असं इथं कंटिन्यू राहतोय ते 12 म्हणजे फँड्रीच्या शोच्या आधीपासून मग इकडे राहायला लागलो पुण्यात कंटिन्यू. मला एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा ह्याच्यात तुमच्यासोबत डिस्कस करायचा होता, इंटरनेट कॉन्टेंट आता लय वाढायला लागलं, म्हणजे तुम्ही कॉन्टेंट
फिल्मचा एक आशय असणारा कॉन्टेंट वेगळा आहे आणि आता इंटरनेटवरती कॉन्टेंट म्हणून आता ओ टी टी आहे, परत युट्यूबवरती बरंच काय 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 काय, तर तुम्ही सगळं ह्यातलं काय बघता का? मी फार बघत नाही. मी आपलं जे ओ टी टीवरचं काय मोजकं बघतो, खरं बघायला वेळ मिळत नाही मला, बघायचं आहे खूप बघायला वेळ मिळत नाही. युट्यूबला काय काय शो बघतो, काही प्रँक शो काही सर्च करून जे आपल्याला बघायचं ते बघतो, काही मुलाखती बघतो. असं फार असं नाही का त्यातलं ज्याला म्हणू की सतत बघता येईल असं वेळ नाही. कधी गाडीत, कधी रात्री झोपताना थोडं बघता आलं तर बघतो, कमी बघतो खूप. मग तुमचा असा फेवरेट कुठला रील बनवणारा पोरग की हे जर मी रील बघतोय बाबा? असं नाही होत, मी ते आलं असं आहे ना तर बघतो. तुमचं बघतो खासरे आणि माझं जे आलतं ना ते गाव काय ते चांदळ चौकडी, त्यावेळेस मी त्यांचे एक दोन शो ह्याच्यात जाऊन बघितले ते. आणि मी युट्यूबचा शो आहे, तो प्रँक शो आहे, तो माझा सगळ्यात फेवरेट आहे. ओके. जस्ट फॉर लाव नावाचा, तर ते कॅनेडियन शो आहे मला वाटतं. ते प्रँक करतात पण ते खूप डिसेंट, खूप भारी आणि खूप क्रिएटिव्ह प्रँक्स असतात. आणि बाकी मग असं फार फॉलो करून बघत नाही. ओके. कारण का आता एक नवीन टॅग आला आहे किंवा नवीन आता लेबल आलं आहे जे इंटरनेटवर असा व्हिडिओ बनवून टाकतात आणि मग हळूहळू फॉलोअर येतात आणि मग त्याला इन्फ्लुएन्सर म्हणलं जातं. हो. मग आता ते इन्फ्लुएन्सरचा टॅग लावल्यामुळं असं झालं की आपला इंस्टाग्रामवरचा एक फॉलोअरचा आकडा आहे, मग ते 1 मिलियन आहे, 2 मिलियन आहे, कधी 5 लाख आहे, कधी 10 लाख असं. आणि त्याच्यापुढे ते इन्फ्लुएन्सर नाव आलं की ते सगळ्यांना आता सुधरणार, पण ते इन्फ्लुएन्सरच्या नावाखाली कोण शॅम्पू विकायला लागले, कोण क्रीम विकायला लागले, काय तर हे जे बदलते इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि पहिले ज्यांना आपण आदर्श म्हणायचो हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, तर आजच्या ह्या यंग ऑडियन्स, कारण ही पोरांना कंटेंट कन्झम्पशनमधनं काय काही आत्ता सांगितलं जातंय, तर ह्याच्यामधनं खराखुरा इन्फ्लुएन्सर्स कसा ओळखायचा किंवा कुठल्या लोकांना आदर्श मानायचा, कारण लोक आता पुस्तकापासून पण लय लांब चालले. तर मला वाटतं ह्या शब्दात पण आहे इन्फ्लुएन्सर आणि आदर्श, त्याला काय म्हणतो आयडल, आयडल हे दोन्ही फरक आहे आणि ह्यात कन्फ्युजन करायची गरज नाही. आपण आयडल आयडल असतात आणि इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर असतात, ह्यात कमी जास्त काय आता त्याचा विचार करायची गरज नाही की हे तुच्छ आहे आणि हे भारी, पण ज्याने त्याने ठरवायला पाहिजे की काय फॉलो करायचं. आणि इन्फ्लुएन्स करणं मला वाटतं एंटरटेनमेंटच्या दृष्टीनं, व्यावसायिक दृष्टीने इन्फ्लुएन्स करणं असेल तर हे इन्फ्लुएन्स करत असतील. आणि ज्याला काय आयडल म्हणतो आपण, आयडल जे आहेत आपले, तर ते वेगळ्या अर्थानं आता हे ज्याचे त्याचे आहेत, पण मला कोण वाटेल तुला कोण वाटेल याचा काही अंदाज नाही. आणि हे प्रत्येक काळातल्या लोक माणसांना वाटते की मागचा काळ बरा होता, आता लई जराडा झाला आहे. ओके. हे तसंच वाटत राहणार आहे. ओके. आणि जग असंच पुढं जात राहणार. ओके. आणि काही विषयी तक्रार होणार, काहींच बरं वाटणार जे बदलतंय जे, पण आपल्या तक्रारी आणि आपलं आनंद ह्याची तमा न करता काळ बदलत राहणार आहे. ओके. त्यामुळे आता ते ठरवायला पाहिजे की इन्फ्लुएन्सरच्या मागं जायचं का नाही जायचं, कोणाला फॉलो करायचं कोणाला नाही करायचं. ओके. सगळ्यांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न आहे परत एकदा, सायराट्टू तुम्ही करणार आहे का नाही? किती जणांनी विचारलाय तुम्हाला ही प्रश्न? लय आता विचारतात सतत, ह्यात पण विचारतात. नाळचा भाग दुसरा आलाय म्हणल्यावर सगळं. मला खरंच मी मला ठरवून नव्हतं कधी केलं, आणि मी कुठली फिल्म करताना त्याचा दुसरा भाग करायचा असं ठरलं नव्हतं. म्हणजे मी तीनच फिल्म केल्यात, पँड्री, सैराट आणि. पण असं कधी वाटतंय का तुम्हाला तीनच फिल्म केल्यात आणि तीन फिल्म मध्ये डायरेक्ट अख्खा बाजार बसवलाय, म्हणजे अख्खं मार्केट तुमचंच आहे फक्त? आता माझं मार्केट असतं तर मी थांबलो असतो कुठेतरी ढगात उतरंगत असते की मार्केट आहे की. आता तुम्ही जनरल प्रत्येकाचं परसेप्शन काय, नागराज मंजुळे एक ब्रँड आहे, आता आठपाट एक ब्रँड आहे, हे नागराज मंजुळेंसोबत काम करायचंय पोरं, म्हणजे असं अरे तू बघतोय ना मला, ते तुझ्या पुरतच आहे. मला माहिती मी काय, आपला मूर्खपणा आपल्याला माहित असतो, आपल्या मर्यादा आपल्याला माहित असतात. मी माझं काम सगळ्यांना आवडतं याचा आनंद आहे. तीन फिल्म करून काय लगेच होत नाही, कधीच पुरत नाही तुला, म्हणजे एक दिवस खाल्लं म्हणून पोट भरत नाही आयुष्यभर. तुला रोज काम करायला लागतं, रोजचं रोज बघायला लागतंय. आणि म्हणजे मला माझं मी काय म्हणता येईल त्याला, मी लकी आहे म्हणू शकतो तू, किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं की म्हणजे ते खूप आमा पडतंय, आणि त्यामुळे मी लय काम केल्यासारखं वाटतं. काम थोडंच आहे पण लोकांनी ते भरभरून कौतुक केलं, म्हणजे थोड्याला खूप काय म्हणत होती गोड मानून घेतली त्यांनी माझ्या. तर मला काम करायचंय, तीन फिल्म केल्यात, दोन तीन शॉर्ट फिल्म केल्यात, आता खासाबा येईल, अजून मी गोष्टी लिहितोय. आणि हे खरं तर सगळ्या लोकांचं श्रेय आहे की त्यांनी माझ्यासारख्या नवख्या आणि जरा ओबडधोबड माणसावर इतकं प्रेम केलं. पण तुम्ही पिक्चर बी तसा बनवला होता ना, म्हणजे सैराट ज्या वेळी आला, आता सैराट आला तुम्ही बनवला, त्याच्या आधी तुम्हाला आयडिया असणारच 100% की फिल्म कशी लोक रिसीव्ह करतील. पण जेव्हा 100 करोडचा आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचत होते, जिथं जाईल तिथं गर्दी, थिएटरमध्ये तर
पार पोर राड थिएटर मध्ये मराठी पिक्चरला उठून नाचायचा हा ट्रेंड सायराट पासून सुरू झाला. त्याची एक तक्रार बी मला तुमच्याकडे द्यायची त्या गोष्टीची, म्हणजे मला तुमच्याकडनं एक तुम्ही मला एक देणं लागतंय त्या बाबतीत, मी ती बी सांगतो तुम्हाला. पण ही करत असताना ज्यावेळी ती सक्सेसचा सगळा अंदाज येत होता, पिक्चर 100 करोड पर्यंत जात होता, त्यावेळी तुम्हाला त्या टायमाला ऍक्च्युली काय वाटत होतं? तुला खरं सांगा, मला आम्हाला असं एक आम्हाला वाटत होतं की पिक्चर चांगलं करेल, काही करोड कमवेल, म्हणजे 30 करोड तर आमचा अंदाज होता की फिल्म आता करोडच नाही पण असं वाटायचं की अरे फिल्म आवडेल लोकांना. आणि आम्हाला वाटत होतं त्याचं त्याची खात्री किंवा त्याचा हे म्हणून त्याचा विश्वास मला बर्लिनमध्ये तिथला जो शो झाला त्याने दिला होता ना, आम्ही जास्त खात्री वाटायला लागली होती. पण जेव्हा व्हायला लागलं काढायला लागलं ऍक्च्युली, तरी ते वास्तवच असतं ना, तुम्ही एक कल्पना करता एक अंदाज बांधता आणि त्या अंदाज खरे ठरायला लागतात. आणि मला वाटतं पहिल्या दिवसापासून आम्हाला काहीच कळलं नाही, मला तर काहीच आठवत नाही की जे काही सगळं चाललं होतं, लोक इतकी गर्दी करत होती, तिथं मी तर घरी नव्हतोच, मी काय खात होतो कुठं जात होतो मला काही आत्ता नीट आठवत नाही. आम्ही म्हणजे जे न्यूज चॅनलचे इंटरव्ह्यू व्हायचे त्याच्यामध्ये काहीतरी खायचो, प्रवासात खायचो, खायला यायचं नाही, कुठं हॉटेलमध्ये जाता यायचं नाही. हॉटेलमध्ये गेलं तर सगळी लोकं जाऊन आधी नाही का सगळं सिक्युरिटी करायला लागायची, कारण की जेवणच व्हायचं नाही. न्यूज चॅनलमध्ये इतकी गर्दी असायची की न्यूज चॅनल अख्खे भरलेले असायचे, सगळी लोकं त्यात असायची. मला असं काय आपण 100 करोडकडे चाललोय वगैरे काही कळायलाच बंद झालं. पहिला दिवस मला आठवते आमची निखिल सर आणि माझी जी चर्चा झाली ती मला आठवते की अंदाज तर आलताच जेवढा काय राडा होत होता, मित्रांचे फोन येत होते आवडल्याचं टी व्हीवर बघत होतो आणि संध्याकाळी निखिल सरांचा फोन आला होता की काय अंदाज काय आहे मंजुळे, म्हटलं काय म्हणजे धंदा काय केला असेल पिक्चरनं, तर मी म्हटलं तर तुम्हीच सांगा, म्हटलं मी तर तुम्हाला सांगत होतो. सरांनी जे अंदाज सांगितलं तर मला खूप आश्चर्य वाटलं की एका दिवसाचीच कमाई जवळजवळ 5 करोडच्या पुढं होती आणि पहिल्या आठवड्यात 25 करोड फिल्मनं कमवले. त्यानंतर आम्हाला काय नाही, मग सर सांगायचे ना आम्हाला दुसऱ्या आठवड्यात 50-55 झाले 80 झाले, तिथपर्यंत आम्ही हे केलं. परत पार्ट्या पण बंद केल्या, त्याचा उत्सव पण बंद केला होता आणि माझी मुलाखती आहेत की मी म्हटलं होतो की थिएटरवरून फिल्म काढली तरी चालेल, कारण की ती भीती पण वाटायला लागली होती, लोंडाच अंगावर यायचा आमच्या. तसं अंदाज आणि त्याची मजा पण घेतली पण त्याची एक म्हणतो ना इतकं अति झालं ते की पुरात सापडल्यासारखं पण व्हायचं. कट्टू मग जूनच्या वेळी सोबत अमिताभ बच्चन सारखा एकदम मोठा सुपरस्टार होता, त्यावेळी तुमचा काय एक्सपेक्टेशन होते का? म्हणजे मी असं म्हणेल की पब्लिकली किंवा कमर्शियली हिट व्हायचं थोडस. झुंड सैराट नव्हती याचा मला अंदाज होता, झुंड झुंड होती आणि अर्थात फिल्म चालायलाच पाहिजे कुठली पण असं वाटत असतं. पण झुंड ज्याच्या परिस्थितीत आली ना की लॉकडाऊन संपलं होतं, खूप ट्रॅफिक जाम होतं, फिल्म ज्या रिलीज होते ना आणि असा एक अंदाज सगळा वर्तवला जात होता की आता परत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, परत आपला कळण करा कोविडची साथी आणि थर्ड वेव्ह येणार आहे, तर आम्ही ते गहित खूप केली, खरं तर थांबायला पाहिजे होतं आत्ता असं वाटतं. आणि जो काही परफॉर्मन्स केला फिल्मनं त्याच्यापेक्षा आणखी चांगला केला असता करू शकलं असतं असं वाटतं. तुम्ही कोण आहे, रोनाल्डो मेस्सी? आता तर काही करत नाहीत मला रोनाल्डिनो आणि लिजेंड घडायचं हा आपला बॅबिटो काका ती लोक आवडायची मला, ब्राझील आणि अर्जेंटिनाची मला लोक आवडायची. ओके आता फार बघत नाही पण मेस्सी आणि रोनाल्डो क्रिस्टियानो ते भारी आहेत आणि ते कधी कधी त्यांचे बघतो मी. ओके त्या काळी ते आम्ही जे मला वाटते 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्याकडे ही स्टार मंडळी होती सगळी, मला रोनाल्डिनो ना सावळा रोनाल्डिनो करतोय बघायचो मी सतत. आम्ही वर्ल्ड कप जसं क्रिकेटचा वर्ल्ड कप बघायचो आम्ही फुटबॉलचा वर्ल्ड कप पण बघायचो. ओके आणि WWE बघता का तुम्ही? WWE सुरुवातीला बघायचो एकदम आधी, म्हणजे हे दोन त्यातला कोणता तुमचा फेवरेट सुपरस्टार होता? नाही नाही ते इतकं फॉलो नाही केलं मी, नाही का मी NBA करायचो फॉलो. ओके मला हे आवडायचं जॉर्डन, मायकल जॉर्डन आणि अजून एक मायकलच नाव होतं त्याचं प्लेअर बास्केटबॉल, जॉर्डन तर लय फेमस, म्हणजे सगळी ते बास्केटबॉलचे बघायचो NBA चे मॅच बघायचो. ओके हे बघायचं पण आमच्या ह्याच्यावरून चर्चेची खोटे काय म्हणजे नाही खरे आणि मी म्हणायचं खोटे आमच्या ह्याच्यावरची चर्चा फक्त झाली ती आणि ते कळलं की ड्राम आहे मग ते बरोबर त्यात रस आला नाही. फिल्म बनवत असताना एक आता अलीकडं खूप टर्म जास्त चर्चेत यायला लागली ती म्हणजे एक फ्रीडम पाहिजे, एक कम्प्लीट फ्रीडम पाहिजे चांगला सिनेमा बनवायचा असेल तर. आणि आत्ताचं जनरल आपल्या देशाची परिस्थिती बघता, लोकांची मानसिकता बघता, तुम्हाला काय वाटतं सिनेमा ॲज इन कम्प्लीट फ्रीडम का फ्रीडम विथ रिस्पॉन्सिबिलिटी तसं त्याला ट्रीट केलं पाहिजे? बघ एक
सगळ्यांच्या आयुष्यात असं टोटल फ्रीडम येतच नाही इतक्या लोकांच्या ह्याच्यात. आता गाडी मी घेतली चालवायला टोटल फ्रीडम येते, सगळ्याला चिंगरून टाकेन मी. तर तुला ते फ्रीडम विथ रिस्पॉन्सिबिलिटी असंच करायला लागते आणि मग एकट्याच्या निर्वातात असेल तर मग काय टोटल फ्रीडम आहे तुला. आणि फिल्म असू दे किंवा कसं असू दे, मला वाटतं ते तोवर ठीक आहे की तुला तुला मी हार्म करत नाही, तोवर फ्रीडम चांगलं आहे. ओके. आणि फिल्म फ्रीडम म्हणजे नेमकं काय पाहिजे ह्याचा पण मुद्दा आहे. अलीकडं कारण नवीन येणाऱ्या डिरेक्टर्सला किंवा रायटर्सला ह्यांचंही असतं की नाही आमचं फ्रीडम पाहिजे, प्रोड्युसर मध्ये वेगळाच आहे. तो फ्रीडम पेक्षा वेगळा मुद्दा आहे तो. तुम्हाला जर तुम्हाला काम तुमचं माहिती आहे, तुम्ही खूप ठाम आहे, तर तुम्ही ते घ्यायला पाहिजे, तुम्हाला करायला पाहिजे. आणि प्रोड्युसरला ज्याला माहित नाही त्याने टांग घालायची मध्ये काही गरज नाही, पण जे चांगले क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत ते सांगतात तर सल्ला ऐकला पाहिजे डिरेक्टर. आणि डिरेक्टर हा कलेक्टर पण असतो, त्याने चांगल्या गोष्टीचं कलेक्शन पण केलं पाहिजे. बरोबर. एक आम्ही मागे व्हिडिओ बनवला होता अण्णा, ज्याचं नाव होतं याडपाट याडपाट याडपाट. आणि त्याची पहिली स्लेट होती आमची की सैराटच्या सक्सेसफुल सगळ्या गोष्टींनंतर जसे 100 करोड कमवले त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप सिनेमे यायला लागले आणि त्यापैकी एका डिरेक्टरची ती गोष्ट होती. तर असं आता ऑब्व्हियसली तुम्ही ह्या गोष्टीवर चर्चा करतच असणार आहे की काय जनरल सगळीकडे चालू आहे. तुम्हाला असं वाटतं का की सैराट नंतर लय लोकं आली फिल्म बनवायला, पण काय म्हणू आपण त्यांना, त्यांना त्या गोष्टीचा अंदाजच नव्हता की फिल्म कशी बनवायची आणि त्याच्यामुळं जनरल इंडस्ट्री म्हणून अफेक्ट झालं त्यांनी? त्याचं मला माझ्याकडे डाटा नाही, मी कसं बोलू मला माहित नाही किती नुकसान झालं, किती लोक गेली, काही माहिती ती लोक आहेत की ज्यांनी स्वतः नुकसान केलं, पण ते सैराटचं इम्पॅक्ट आहेच असं मला मान्य करण्यासारखं त्याला त्यासाठी पुरावं नाही. पण हे होतं की तुम्हाला जर तुम्ही माध्यमाचा अंदाज नाही घेतला तर ते कुठलाही धंदा असू द्या, तुम्ही फिल्म असू द्या, उद्या मी उठलो कन्स्ट्रक्शनमध्येच घुसलो, काही असेल की ज्याचा तुम्हाला अंदाज नाही, ज्यात तुमचं एक्सपर्टीज तुमचं नाही आहे, तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि फिल्म फिल्मकडे वळण्याची कारणं अनेक असू शकतात. म्हणजे तू जर कुठला हॉटेल टाकायचं तर त्यात इतर अलाईड इंटरेस्ट नसतात. हॉटेल टाकायचं तर काय पैसा कमवायचा किंवा तुला लय आवड आहे लोकांना खाऊ घालायचं, ह्या दोन्हीपैकी एक असू शकतं. बरोबर. पण फिल्ममध्ये काही असू शकतात इंटरेस्ट हजार, की रुबाब करायचा आहे, मुलाखती द्यायच्या आहेत, हिरो सर अशा अनेक गोष्टी ना, आपलं ग्लॅमरस हे काय क्षेत्र आहे, त्यामुळे असं होतं आणि अंदाज न आल्यानं गडबड होण्याची शक्यता आहे. आणि हे कसं 1,12,000 होतात त्याच्यात आणि 0 म्हणजे काय 10 रुपये जे मोठा मटका आहे हा करोडो पण लागला तर करोडो होतात, पण त्याची गॅरंटी देणार कोण? आणि कलेचा व्यवहार हा अजून जरा ट्रिकी पार्ट आहे. म्हणजे तुम्ही एक फ्रीज तयार केला किंवा एखादा फ्लॅट तुम्ही काय एखादा फ्लॅट केला आणि तो 1 करोडला आहे, तर 1 करोडचा फ्लॅट फार फार तर तेजी आली तर 1 करोड 10 लाखाला 20 लाखाला जाईल आणि कितीही मंदी आली तरी 70-80 लाखाच्या खाली जाणार नाही, ते 0 नाही होणार. पण एक चित्रपट काढला तुम्ही तर 1 करोड रुपये खर्च करून एक फिल्म काढली तर त्याचे डायरेक्ट 0 रुपये सुद्धा होतील आणि त्याचे 50 करोड पण होऊ शकतात, त्यामुळे हा धंदा अजून जास्त ट्रिकी आहे. ओके ओके. पिक्चरचे टायटल कसे ठरवत, म्हणजे कसे तुम्ही डिसाईड करता, कुठकून कुठं आणता नेमकं? अशाला साजेस जे शीर्षक आहे ते मी बघतो, थोडक्यातले काय आपल्या जगण्यातली तुम्हाला माहिती शब्द सगळे, कारण तुमचे टायटल लय इंटरेस्टिंग असतात. आमचं लयदा चर्चा होती की नाव आपल्या आजूबाजूचे असतात पण करेक्ट तुम्ही पिक करता त्याच्यावरती. सवय लागली असेल का वाचनातून, ह्याच्यातून मी कविता लिहायचो तर कवितेला एक शीर्षक नेहमी शोधायला लागायचं आणि कधी कधी जगण्याला काहीतरी एका शब्दात जर काही सांगायचं की तुझं जे आता मांडले तर सैराटसारखी गोष्ट पहिल्यांदा ना टायटल नव्हते पण ते लिहिता 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 लक्षात आलं की हे सगळं सैराट आहे, हा कारभार जो आहे. आणि सैराट हा शब्द माझ्या लहानपणापर्यंत मी ऐकत होतो, जरा परत कमी कमी होत गेला कधी कधी नाही का खूप, मग गैराट शब्द अजून पण आहे. बरोबर. त्याचा सिमिलर म्हणतो ना त्या तसा शब्द आहे. आणि सैराटचा अर्थ खूप आहे इंटरेस्टिंग की सोयीरपण आणि ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही अर्थाना, मी तुला सैराट म्हणलो तर मी निगेटिव्ह म्हणेन, तू स्वतःला म्हटला तर तू पॉझिटिव्ह म्हणतो, मुक्त स्वैर बेबंद हो अशा अर्थानं. तर ते त्या गोष्टीला मला वाटलं की दोन्ही अर्थानं ते लागू पडते. फॅन्ट्री तर खूपच ऑब्व्हियस टायटल होते की फॅन्ट्री आणि झुंड पण. आता यू थोडं आत्ताचं नवीन टेक्नॉलॉजी सगळी बदलायला लागली, ए आय आणि चॅट जी पी टी ही सगळं आता चर्चेचा भाग यायला लागला. चॅट जी पी टीचा तुम्ही वापरलं आहे का चॅट जी पी टी? नाही. बरं, काय म्हणणं आहे तुमचं ह्या सगळ्या ए आय चॅट जी पी टी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल?
माझे म्हणण्याची चॅट जीपीटीला कदर आहे का नाही हा ह्याचा मुद्दा आहे फार मी म्हणून काय चॅट जीपीटीला नसेल ना पण एक जनरल तुम्हाला जे ऐकणार आता मला नीट कळत नाही त्यामुळे मी काय मत मांडू मला माहित नाही बरं पण काम सोपं पण होणार आहे आणि अवघड पण होणार आहे असं लक्ष देते जे काही चर्चा ऐकतोय आता मी की ते म्हणजे परवा मी एक काही काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन करायला लागतात तर त्यात ते माझ्या बायोग्राफीचे राईट्स असं ते म्हणत होते त्याच्यात की प्रमोशनला तू हवायस टाईप तुझा आम्ही जसं की तू मला बोलतोय की नागराजने हे केले ते केलं तर ती बायोग्राफी तर मग मी त्याच्यात ते डिफाईन केलं तर त्यात त्यांनी लिहिलं की नाही का काय तुझं दिसणं आवाज वापरला तर ते मला प्रश्न पडला की आवाज वापरला म्हणजे त्याच्यात मग मी दुरुस्ती केली की सोर्स त्याचा मीच पाहिजे त्या आवाजात कारण की आता हा आवाज पण कॉपी होऊ शकतो म्हणजे माझा माझ्या आवाजात तूच काहीतरी बोलशील बरोबर आहे आणि ती काय डीप फेक जे कार्यक्रम बरोबर आहे त्यानं तर अजून अवघड होत जाणार तर हे टेक्नॉलॉजी मी मी बघ म्हणजे हे वापरलं नाही पण मी समजून घेतोय मी वाचत असतो काय काय बघत असतो आता हे तर आहे पण मला वाटतं येत्या काळात अजून खूप बदलत जाणार आहे जग जे काय आहे आणि चांगल्या अर्थानं आणि वाईट अर्थ दोन्ही अर्थानं होणार आहे आपण म्हणलो म्हणून जग थांबणार नाही आहे म्हणजे आपण किती तक्रार केली तरी जग थांबतच नाही आहे ते जे व्हायचं ना तुला विनाशाकडे तू जायचं तर जाणारच आहे तर त्याचे नेमके फायदे तोटे कळायला पण उशीर लागणार आहे ह्याचा बरं आता लई कळालं की खूप लोकांची जॉब जातील असंही कळते काही लोकांचे खूप काम सोपं होतील असंही वाटतंय आता माहीत नाही हे ह्याला सगळा आवाक येत नाही अजून मला OTT वरती कधी आहे वेबसिरीज असा काय प्लॅन चाललंय प्लॅन करतोय बघू आता भविष्यात चालत आहे एक दोन गोष्टी लिहिल्यात बरं रायटर्स काय वाटतंय तुम्हाला मराठीमध्ये लेखकांची अजून नवीन पद्धतीचे लेखक आहेत का मराठीत फिल्म रायटर्स हां फिल्म रायटर्स लिहित आहेत लोक चांगलं इंटरेस्टिंग आणि मला एक दिसतंय की जे डिरेक्टर आहेत तेच लिहित आहेत हां त्यांच्याशिवाय असा एक डेडिकेटेड रायटर्स आपल्याकडं मला वाटतं कमी आहेत आणि त्याचं कारण काय नेमकं रायटर्स आपल्याकडे कमी असण्याचं काय माहीत बऱ्याचदा असं गोळ पण होतो की ज्याला लिहिता येतं त्याला डिरेक्ट पण करता येतं असं पण वाटतं बरं की हा समज पण आहे आणि तसं आहे पण काही जण म्हणजे चांगले लिहितात आणि काही दिग्दर्शक आहेत की जे लिहित नाहीत स्वतः म्हणजे ते आयडिया असतील त्यांच्या पण ते लिहित नाहीत पण ते भारी दिग्दर्शक आहेत मला ते पण दिसतं आणि दिग्दर्शन हा स्वतंत्र कारभार आहे पण ते बऱ्याचदा कळत नाही आणि जर एखाद्यानं जर खरं तर लय वाव आहे चांगली पटकथा लिहिणाऱ्या माणसाला खूप वाव आहे आत्ता आपल्या इंडस्ट्री सगळ्यात हा म्हणजे भारतात जगात कुठेही पण डेडिकेटेड लिहिणाऱ्या लोकांना आणि आपण व्यक्त पण लय सतत सलग होतोय फेसबुक अमोक कुठेही तर त्याच्यामुळे कदाचित तुमचं ते हे पण एक सांगण्याची ऊर्जा काहीतरी शोधण्याची आणि शोधून सांगण्याची ती पण कमी होती काही काही पटकन सांगणं झालंय आत्ता पटकन आलं की आपण बोलून बसतोय तुमचा कोण आहे फेवरेट रायटर उमेशच्या फिल्म आवडल्या गिरीशनं लिहिलेल्या आहेत परेश मोकाशी पण मला वाटतं खूप इंटरेस्टिंग दोघं ते नवरा बायको दोघं लिहितात ते भारी बनणार आहे पटकथा म्हणून असा अजून जर बघितलं तर किल्लाची पण चांगली होती सिद्धे आपला जो आहे तो पण चांगला लिहितोय असे काही मोजकी लोक आहेत की जे इंटरेस्टिंग लिहित आहेत ओके आणि इन जनरल लेखक म्हणून बालाजी सुतार एक चांगले लिहित आहेत पण ते त्यांनी मोजकंच लिहिलंय आणि म्हणजे माझं पण लय वाचन खरं तर अजिबात आता राहिलेलं नाही पण नवीन नवीन पुस्तकं माझ्याकडे आल्यात मला वाचायचे मी असे माझ्या मित्रांना अपडेट स्वतःला करून घेतोय की काय चाललंय कुठल्या कविता आहे पण माझं तेवढं एवढा समग्र आत्ता माझं आकलन नाही की मी सांगू शकेल कुठले चांगले आणि ते अन्यायकारक होईल मी जर एकाकी काहीतरी सांगितलं की बरं आवडत पण तुमचं ती कविता डेंजर होती बरं का मी पुस्तक परसतो हां हां लय खतरनाक होती ती लयच खतरनाक होती थँक्यू त्याची काय बॅकस्टोरी आहे का त्याची काय बॅकस्टोरी म्हणजे त्या मला असं म्हणजे ते सवय आहे म्हणजे मला आत्ता पण तसं होतं की मी पुस्तक सोबत ठेवतो वाचा वाटतं काहीतरी सापडेल आणि एक काळ होता की त्यात असं वाटतं की पुस्तक मला काहीतरी कुठल्या तरी पुस्तकात एखादी अशी ओळ सापडेल एखादं काहीतरी सापडेल की आपल्याला अजून नीट जगता येईल काहीतरी आधार मिळेल आपल्याला दिशा मिळेल आणि तो काळ होता तेव्हा मी काही विसरलं तरी पुस्तक विसरायचं नाही बॅगेत दोन चार पुस्तकं घेऊन फिरायचं तर ते माझं मला हसू पण येतं कधी कधी वाचायचं पण नाही पुस्तक नसलं आता कसं मोबाईलसाठी झाले आता तसं ती पुस्तकासाठी होता त्यावेळेस आणि त्या मानसिकतेतून ती कविता लिहिली होती आता ही झाली विचारांचं देवाणघेवाण किंवा विचारांची इन्व्हेस्टमेंट इन जनरल इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आता सगळ्या पोरांना कमवायच्या आधी इन्व्हेस्टमेंट हा प्रकार आता इंटरनेटवरले ट्रेंडिंगला आलाय ह्याच्यामध्ये सगळा तरुण वर्ग आता जास्त इंटरेस्टेड आहे आर्थिक गुरु म्हणजे थोडक्यात स्टॉक मार्केट आहे क्रिप्टोकरन्सी आहे तुमचं काय इन्व्हेस्टमेंटचं गणित आहे
मी एवढं काय म्हणजे इतका विचार करावा एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट माझं नाही ते आपलं सोपं गणित आहे. दोन आले तरी एक खर्चा, उरलेल्यातला अर्धा ठेवा, अर्धा परत भविष्यासाठी काहीतरी करा. बिटकॉइन काय ते कळत एवढे बिटकॉइनचं नेमकं करायचं काय ते मला माहित नाही. आणि बिटकॉइन मिळतात कुठं आणि खरंच माहित नाही तुम्हाला? फार माहिती बिटकॉइन ऐकून आहे, त्याचं नेमकं गणित नाही माहिती मला. स्टॉक मार्केट स्टॉक तर घेतले असतील की तुम्ही? स्टॉक मी नाही काय करत, आमचा जो सी आहे ते करायचं असेल तर तो करत असेल. आणि स्टॉक मार्केट करावं ते खास डेडिकेटेडली इतकं मी नाही लक्ष करत. काम करत राहा हे माझ्या ध्यानात आहे. ज्याच्याकडून पैसे येतात आपल्याला कळलं नाही की हे तुझं आता आपल्या रोजीरोटीचं काम आणि माझ्या आवडीचं काम एकच झाले. ते करायचं त्यातून येईल ती. आणि आपण माझी जे म्हणतो ना इन्व्हेस्टमेंट काय शेती घेतली ही माझी इन्व्हेस्टमेंट झाली. आता मी शेती घेतली कुठं? गावाकडं. किती एकर आहे? 15. मग तुम्ही करता शेती? शेती करतो का? अगर धरायला जात नाही मी, पण शेती आता आहे. माझा भाऊ बघतो, आम्ही जातो कधी कधी होय का, आणि तिथं आमचं वाटेकरी आहे. एक नंबर गोष्ट केली मला ते, मला पण स्वतःला तेवढंच वाटते एक म्हणून सांगितली, बाकीचं काही खरं नाही. अरे नाही खरंच लय भारी वाटलं मला तुम्ही शेतीबद्दल बोलले किंवा शेती घेतली म्हणजे तुम्ही. शेती म्हणजे लयच भारी झालं. असं नाही तुम्ही ठरवलं होतं का आता घेतली? असं माझ्या मित्रांनी सांगितलं, आई मला म्हणायची शेती घे, असं सायराट झाला आता शेती घेऊन टाकली असं काय. आताच झालं अचानक वाटलं गावाकडे गेलो. माझे जे मित्र आहेत गावचे, संदीप, नागेश, चौधरी सर, अविनाश म्हणून मित्र आहे, म्हणली शेती घे आणि एक निघले तिथे घेऊन टाकले. बेस्ट. आता काय राहणार? आता काहीतरी मला वाटतं सगळं थोडं थोडं असेल. ऊस असेल. मग तुम्ही जी फोटो टाकताय पार्टीचा ते तिथंच असतं का राहण्यातला? म्हणजे तुम्ही एकदा टाकला होता मित्र मित्र दुसऱ्याच्या शेतात मित्रांशी. तुमचं काय चिलिंग वाईब वाली कोण आहे तुमची गँग अशी की तुम्ही सगळ्यात जास्त रिलॅक्स तिथं असता की तिथं नो फिल्टर नागराज मंजुळे असतात? जी गावची माझी मित्र आहेत लहानपणापासूनची, म्हणजे एकदम लहानपणापासूनची आहेत माझी, जी म्हणजे पहिलीला जायच्या अगोदरपासूनचे काही मित्र आहेत. जो बाळ आहे माझा बाळू बनसुडे तो आहे, लक्ष्मण नावाचा एक मित्र आहे, जिते म्हणून आहे मित्र करमाळ्याचा. आणि जेवूरचे नागेश, संदीप, नाण्या म्हणून आहे माझा मित्र, राजा, सोन्या, ही बऱ्याचदा असतात माझ्यासोबत. आणि त्यांच्यावर मजा येते. तिथं असं म्हणजे त्याचं फिल्टर तिथंच, म्हणजे दुसरीकडे तुम्ही तसं फिल्टर लावायला लागतं. तिथं काय नसतं आपलं. किती असं तरी तुम्हाला वाटतंय की तुम्ही तुम्ही इन जनरल असं आता ही गँग वगळता किंवा तुमचा परिवार वगळता की बाबा मी हा ह्यावड्या लेवलपर्यंत माझं फिल्टर असतंय, ही चौकट आहे, मी ती ब्रेक करत नाही. अजून काही मित्र आहेत आता इंडस्ट्रीतले पण काही समजा दोन चार मित्र आहेत. असं हे कुणीच म्हणजे माझीच गरज नाही, तू सुद्धा आपण कुठं तिथं हे होतं. आणि जे जज करत नाहीत तुला अमुक एका गोष्टीवरून. आणि आपण आता कसं म्हणजे तू घरात असतो तर तू स्वतःच असतो ना, तर तशी हे असतात. मी किती टक्के फिल्टर किंवा किती काय म्हणतात त्याला किती खुलतो आणि किती नाही ह्याचं परिमाण मला नाही कळणार. पण काही मित्रांच्या सोबत मला फार मजा येते, आनंद वाटतो. आणि मला म्हणतो ना सगळं स्ट्रेस बस्टर सगळं असतं हे कारभार त्यांच्यासोबत असणं. म्हणजे आम्ही गावाकडे मी तो जो एक फोटो टाकला होता आम्ही मटण खात बसतो, मी सहज गेलो, फोन केला मित्रांना कुठे, म्हणले येस आमची चिच आहे तिथं, सुधीर नावाचा मित्र आहे, तर ते म्हणलं येते तिकडं नागेश ही सगळी मंडळी बसते. आम्ही बसतो चिंचेखाली, तर इतकं भारी चाललं होतं की दुपारीच मटण चिजत होतं, चिंचेचा पाला त्यात पडत होता कोवळा. आणि आम्ही ते जेवण केलं लाईक फोटो काढू आणि ते माझ्या मित्राला टाक, म्हणलं मी फार टाकत नाही, म्हणतो मला टाकभर इंस्टावर दिला टाक म्हणतो. फार मी टाकत नाही सगळं, मी फोटो खूप काढतो. पण तुम्ही इंस्टाला इंटेन्शनली ऍक्टिव्ह नाही का? तुम्हाला त्यातला इंटरेस्टच नाही असं काय? नाही मला असं फार बोलत ते असं ते कुठेतरी न दिसणाऱ्या कुठल्या तरी लोकांना बोलत. तुमचा मित्र किती ऍक्टिव्ह आहे? कोण? अनुराग कश्यप. अच्छा ते ऍक्टिव्ह आहेत मला नाही वाटत. त्यांना बंद करा म्हणायची पाळी आली की आता ट्विटरवर त्यांना थांबवलं होतं. म्हणजे नाही मला असं आता ते त्यांची स्टाईल आहे आणि काय म्हणायचं प्रत्येकाची ऊर्जा त्याला काय वाटते त्यावेळेस ते पण गरजेचं आहे. आता तुम असं आता ही जी सगळी गावाकडची मित्र आहे बसल्यानंतर असं कोणी फिल्म मधली चूक सांगितली का? बसल्यानंतर सांगितली यार ही लय बोर झालंय, त्याला कशाला घेतलं, ही चुकलं बोलत असते ते. त्यातला एखादा किस्सा जर सांगू वाटला तुम्हाला तर सैराटच्या वेळेस मला ते सगळेजण सांगायचे तू इकडे शूट कशाला करतो म्हणजे करून करमाळ्यात चक्रम आहे म्हणजे तू कशाला करमाळ्यात शूट करतो असं त्यांचं व्हायचं. आणि त्यांना सिरीजला वाटत की तू करमाळ्यात शूट करू नको इथं. आणि मला तुम्हाला काय दिसणार आहे चांगलं काय आहे ते चांगलं असं त्यांना वाटायचं. आणि आता पण असं त्यांना वाटतं की आता फिल्मच्या बाबतीत त्यांना होते की नाही का काळ काय बदलतोय तर तसं तू ध्यान ठेवू जरा त्याच्यावर. त्यांचं डोकं वेगळं चालतं अर्थात त्यांचा सगळा सल्ला कामाला येईल असं नाही
पण मित्र म्हणून काळजी करतात एवढं त्यातनं आपण समजून घ्यायचं. ओके, त्यांचे सगळे सल्ले सगळे सांगण्यासारखे नाहीत तुला. चालतंय. अनुराग कश्यप बद्दल काय, कशी तुमची पहिली भेट कशी झाली? माझी फोनवर बोललो पहिल्यांदा मी पँटरच्या काळात, आणि पहिली भेट अनुराग सरांची माझी झाली न्यूयॉर्कला. आणि न्यूयॉर्कमध्ये फॅन्ट्री होती न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये, आणि त्यांची ही होती अगली होती. आणि मग त्यांचं स्क्रीनिंग झालं दुसऱ्या दिवशी, मग फॅन्ट्रीचं होतं, तर आम्ही दोघांना एकत्र बसून फिल्म बघितली. ओके, आणि ते म्हणजे आमचं इंटरॅक्शन होतं, आणि ते माझ्यासोबतच बसले. त्याच्याआधी कश्यपबद्दल माहिती होतं तुम्हाला? माहिती ना अर्थात. ओके, कश्यप सरांबद्दल माहिती होतं, आणि मग तिथं आम्ही एकत्र फिल्म बघितलं, त्यांना फार मजा आली. आणि ते मी ते काम केलं त्यांना लय आवडलं. ते सारखं तेव्हापासून म्हणतायत, पण ते मी तुम्हाला तुझे लेखक कुठं करणार आता काय करत त्या माहिती. अजून तुम्हाला जनरल आपल्या इंडस्ट्रीतली कितली अशी तुमची मित्रमंडळी आहेत असे की ज्यांच्यासमोर तुमचं असं चिलिंग बोर्ड असते? असे बरे आहे, निखिल साने आहेत, जितेंद्र जोशी आहे, असे फार इंडस्ट्री अजून लई असे मित्र नाहीत की रोज भेटतो मी, पण आता खूप सगळ्यांची काय म्हणतो एक परिचय चांगला होत चालला आहे. आणि बरीच माणसं, आमे वाघ, रणजित गुगळे आहे माझा मित्र, अजून अजे दुसरं मित्र नाही म्हणणार, ते लई म्हणजे भारी माणसं आहेत. मी त्यांना म्हणजे काय म्हणता येईल त्यांना, खूप टॅलेंटेड, आणि त्या माणसांसोबत आपण आहोत त्याचं कौतुक वाटतं मला स्वतःला. जसं की भारी वाटतं की एवढा टॅलेंटेड माणसं आहेत, त्यांनी माझ्या फिल्मला, माझ्या पहिल्याच फिल्मला त्यांचं म्युझिक मिळावं. म्हणजे कधी कधी म्हणतो ना की आपण मागत नाही तेवढं मिळतं तुम्हाला. तर अजे अतुल मित्रापेक्षा एक ज्येष्ठ आणि मराठीतील श्रेष्ठ माणसं आहेत, की त्यांच्या सान्निध्यात मला येत आलं असं वाटतं. आणि अजून बरीच लोक आहेत की जे मला आवडतात, त्यांची कामं आवडतात. तुम्ही आता गावाबद्दल बोलत होते, आता तुम्ही पुण्यात आहे कंटिन्युअस आहे, मग असं वाटतंय का पुण्यात अडकलोय आपण येऊन? आता अडकलोय वगैरे नाही, गावात मला आवडेल हे सगळं. जर गावात झालं तर मला गावात आवडेल, आणि मी मुंबईत पण ह्याची शक्यता असते, पण मला मुंबईत नाही वाटत राहू, वाटत नाही, नाही आवडत मुंबई. मुंबईत मी राहत नाही, कारण गेलो तर कामानिमित्त जातो, हॉटेलला राहतो आणि माघारी येतो. आणि पुणे तरी बरं आहे, मोकळं ढाकळं आहे, आणि गाव तर लईच भारी. जर भविष्यात मला गावाकडे जात आलं तर गावाकडे जाईन सगळं हे करायला. होय का, नवीन जी लोक आता फिल्म बनवायचं म्हणून आता बघायला लागलेत, की जनरल प्रत्येकाला वाटतं की फिल्ममध्ये आलं तर एकतर ॲक्टर होणार आहे, नाही तर डायरेक्टर होणार आहे, किंवा अजून बेसिक. तर ह्याच्या व्यतिरिक्त इतर करिअर म्हणून फिल्ममधल्या किती गोष्टी तुम्हाला अशा आता वाटतात की ह्याच्यामध्ये पण एक्सप्लोर केलं पाहिजे तरुणांनी? खूप आहेत, म्हणजे आता हे म्हणजे फिल्मचंच म्हणशील तुमचं, हे सोशल मीडिया हे तुम्हाला माहिती जास्त, बाकीचं पण फिल्ममध्ये एडिटमध्ये आहे चान्स खूप, लिखाणात तर खूपच चान्स आहे, म्हणजे नीट जर लिहिलं माणसांनी तर. किंबहुना मी असं म्हणेन की चांगलं कुठलंही काम नीट करणाऱ्या माणसाची सगळीकडे गरज आहे. काम करणारे लई असतात, पण चांगलं काम करणारे कमीच असतात कुठे, तर सगळीकडे चान्स आहे. ओके, डिरेक्शनपासून स्पॉटपर्यंत सगळीकडं जर तुम्ही मन लावून प्रेमानं श्रद्धेनं काम केलं तर मग खूप काम आहे. हिस्टॉरिकल फिल्मचा सगळा आता बॅक टू बॅक आपल्या मराठीमध्ये सगळा धिंगाणा चालू आहे. आता तुम्ही 3 फिल्म अनाऊन्स केले, कधी साधारण बघायला मिळतील? ते सांगतात नाही, सांगता येणार नाही आता कधी बघायला मिळेल. ते माझ्या तब्येतीनं आणि नीट करायच्या प्रयत्नात मी आहे, ते जेव्हा होईल तेव्हा होईल. बाकी मग आता नाळबद्दल थोडं बोलू, नाळ बाग 2 तुम्ही जरा सांगा या कॅमेऱ्यात. नाळ सुधाकरची फिल्म आहे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे सुधाकर रेड्डी जो माझा मित्र आहे, जो सैराटचा कॅमेरा त्यानं केला होता, आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे. आणि सुधानं लिहिलेली आहे गोष्ट, सुधानं दिग्दर्शित केली आहे, मी त्याचे डायलॉग लिहिले, त्यात काम केलं आहे, आणि ते प्रोड्युसरनी प्रेझेंट करतो आहे. आणि या फिल्ममध्ये जितेंद्र पहिल्यांदा काम करतो आहे माझ्यासोबत, जे ते माझा खूप जवळचा मित्र आहे, माझा आवडता माणूस पण आहे आणि चांगला ॲक्टर पण आहे, पण आम्हाला पहिल्यांदा योग आला. आणि देविका आपला श्री पहिल्या ह्याच्यात होते, याच्यात ती नवीन पोरगी त्रिषा म्हणून, भार्गव जगताप नावाचा पोरगा आहे ज्यानं मणीची भूमिका केली. ओके, खूप भन्नाट कामं केलीत मणीनं आणि त्रिषा आणि भार्गवनं. आणि दीप्तीनं त्यात तिला कमी वाव मिळाला होता, यात तिला चांगला वाव मिळाला आहे, तिनेही चांगलं काम केलं. एकूण सगळ्या या फिल्ममध्ये सगळ्याच माणसांनी काम, तू उद्या बघशील जेव्हा फिल्म तर लक्षात येईल की खूपच भारी आहे, मजा येते. एक माणसाबद्दल, नात्यांबद्दल,
आपल्या सभोवतालच्या म्हणजे इकडून परिसर गाव म्हणून समाज म्हणून त्याबद्दल खूप चांगलं काहीतरी मत किंवा चांगलं इमोशन या फिल्ममधनं तयार होतं. मला तुमचा एक एक मुद्दा फक्त राहील, मला ए व्ही प्रफुल्ल चंद्रबद्दल जरा तुम्ही सांगा, तुम्ही भेटला कसा तुम्हाला ए व्ही? ए व्ही मला भेटलं होता सुजय बरोबर, सुजय ढाकेच्या घरी आम्ही सुजय आणि आम्ही गप्पा मारत बसतो त्यावेळेस ए व्ही तिथं भेटलं होतं. आणि ए व्ही म्हणजे हुशार आहे, टॅलेंटेड माणूस आहे. आणि मग पहिल्यांदा मग नाळचं म्युझिक जे करायचं होतं त्यात ए व्हीनं ते एकच गाणं केलं जाऊ देणं खूपच भन्नाट केलं. तेव्हापासून आमची मग मैत्री झाली. ओके. आणि ए व्ही हुशार माणूस आहे आणि जरा काय म्हणू त्याला काहीतरी जगावेगळी वाट धरत तो काहीतरी करत असतो. जनरल म्युझिक डिरेक्टरला ब्रीफ काय देता एवढं भारी बीजीएम साठी? आता ते ब्रीफ नसतंच आहे खरं तर, कधी कधी ब्रीफ पण म्हणता येईल त्याला. आणि आपण तुमचा आशय, तुमच्या फिल्मची गरज की काय इमोशन आहे, खरं तर ते म्युझिक डिरेक्टर पण हुशार असतात, त्यांना ते कळतच असतं. पण आपल्याला काय वाटतंय नेमकं, कधी कधी तुम्हाला एकदम विपरीस्त काहीतरी हवं असतं तर ते तुम्ही सांगत राहता. तसं नाही म्हणजे का, कारण फँड्रीच्या पण मागं जे वाचतंय म्हणजे आता इन्स्ट्रुमेंट मला एकदम आता अंदाज काय नेमकं, पण ह्याच्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये म्हणतो हा बॅकग्राऊंडमध्ये पर्टिक्युलरली तुम्ही काही वेगळं ब्रीफ दिलं होतं की मला असंच पाहिजे? मला असं मला पण वाद्यांची नावं त्यावेळेस माहिती नाही, मेंडोलिन त्यात काहीतरी आहे आणि ज्याला चेलो म्हणतात म्हणजे काय व्हायलिनचा जो प्रकार आहे तो, आणि ते मला त्याची नावं नव्हती माहिती. आत्ता पण लई डिटेल म्हणजे जी मी मला जे म्हणतोय तेच मला माहिती, त्याच वाद्याला म्हणतोय का नाही पण मला माहिती नसतं. मग आम्ही ऐकून असं चर्चा केली ती आलोक नंद दासगुप्ता जी आहे तिच्याबरोबर, तिने बॅकग्राऊंड केलं आणि तर तिच्या पण डोक्यात तेच चाललं होतं की ज्या पद्धतीचं नाही का म्युझिक या फिल्मला गरज आहे, तर तिनं काय असे बरेच ट्रॅक केले ते आणि मेंडोलिन ते सगळ्या अख्खी जाब्याची थीम आहे किंवा शेवटचं फाईट सिक्वेन्स आहे, तर खूपच इंटरेस्टिंग म्युझिक त्यावेळेस केलं होतं तिनं. आणि तुम्ही ब्रीफ काय देता, तुम्ही विचार करत असता म्युझिक डिरेक्टर आणि तुम्ही कधी कधी म्युझिक डिरेक्टर जे विचार करतात त्यासोबत तुम्हाला राहायला लागतं, कारण एक नवीन पर्स्पेक्टिव्ह असतो, ते जे बघतायत ते कधी तुम्ही बघत नाही आणि त्यांनी बघून जे काही काय करतात. म्हणून म्हणतो डिरेक्टर दरवेळेस दिशात दाखवायची असं नसते, कधी कधी समजून घेऊन दुसऱ्याने केलेलं एक वेगळ्या मनाची वेगळ्या मनोभूमीची काहीतरी क्रिएटिव्ह जे काय त्यांनी काय जे काही तयार केलं आहे क्रिएशन जे काय आहे तर त्याचा पण विचार करायला लागतो की काय सूट होते काय नाही. तुमच्या जर लाईफवर बायोग्राफी उद्या ऑब्व्हियसली लोक येणार तुम्हाला म्हणणार बायोग्राफी करायची, आधी मला मरुत्री दिली गेल्यावरच असते केली की जिवंत असणार केली की जिवंत. हा एवढं मोठं काम नाही माझं ते, आपण म्हणतो ना सगळं आयुष्य गेलं लेखाजोखा झाल्यावर कळेल की ह्याला खरंच ह्याचं काय करण्यालायक काय काय होगा आपलं, आणि काळ इतका मोठा आहे तुला इतकं चाललंय तर सगळे लक्षात ठेवतील आपल्याला ह्याची काही गॅरंटी नाही. आणि झालं तरी आपलं कंट्रोल नाही, जर झालं उद्या काय मी काही उठून येणार नाही असं करू नको, कारण कुणीही करू शकतो. बाकी अजून काय चालू आहे जनरल याच्या व्यतिरिक्त, सिनेमा व्यतिरिक्त? सिनेमाविरुद्ध प्रवास चाललाय, आळस चाललाय. फिरायला कुठं जाता तुम्ही, फिरायचं असं स्पॉट काय तुमचे? फिरायला तुला बघ ना मी तेच विचार करतो, आम्ही फिरायला कुठं जायचं म्हणून मी मागच्या 6 महिन्यात अनेक वेगवेगळ्या ठिकाणची तिकीटं बुक केली कॅन्सल केली आणि कुठं जाता आलं नाही फिरायला. म्हणजे आता परत खाशाबामध्ये तुम्ही लगेच परत संपलं लगेच म्हणतोय आता जाईन जानेवारी फेब्रुवारीत असं म्हणतोय. जो प्लॅन आमचा मागच्या 6 महिन्यापासूनचा होता सगळी फॅमिली आणि सगळ्यांना घेऊन जायचं, तर तो आता कदाचित जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर होईल होपफुली. आणि कुठं जायचं ठरवलं नाही, असंच फिल्मच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं बरंच फिरतो, तेच आपलं म्हणजे काय डेस्टिनेशन आहे म्हणतो मी. ओके. पुणे मुंबईकडे सगळा लोंढा वाढलाय आता, काम करणाऱ्यांचा बी शिकणाऱ्यांचा बी गरज आहे का खरं पुण्यात येऊन शिकलं पाहिजे अशी वाटते का तुम्हाला गोष्ट? शिकायला जिथं वाटतं ते शिकायला पाहिजे, न शिकता काही करू वाटलं ते करायला पाहिजे, असं काही मार्ग नाही, यशाचा कुठलाच मार्ग नाही. काही जण घरी बसून जग जिंकतात, काही जण जगात फिरून मोकळेच राहतात, सगळं होऊ शकतं. ह्या नोटला थांबू आपण आता. नाळ भाग 2 येतोय आता या दिवाळीमध्ये, 52 सगळ्यांनी बघा नाळ भाग 2 आणि थँक्यू. मला म्हणजे तुमचं काम आवडतं आणि तू मुलाखत घेतली मला बरं वाटलं, मजा आली. तुला पण सदिच्या खूप थँक्यू. तू गाणे बिणे तुमचे लई भारी असतात.
थँक्यू घे म्हणा आता थालगी दाखव अजून मग कळेल.